श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय। सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदा हा उत्सव 8 मार्च 2024 आहे। या दिवशी अनेक जण शिवलिंगांची पूजा करतात। तसेच प्रत्येक सोमवारी देखील शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, ही पूजा करण्याची पद्धत व काही महत्त्वाचे नियम आहेत। हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाला कल्याणकारी देवता मानलं जातं। शिव उपासना केल्यानं साधकाचं सर्व दुःख नाहीसं होतं। धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या निराकार स्वरूपाची म्हणजेच शिवलिंगाची विधिवत पूजा केल्यास शिवशंकर प्रसन्न होतात। अशी पूजा केल्याने भक्ताचे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। पण शिवलिंगाची पूजा करताना योग्य पद्धत व महत्त्वाचे नियम पाळणं देखील महत्त्वाचं आहे। चला तर मग आज आपण जाणून घेऊया पूजेची विधिवत पद्धत व नियम काय आहे ते। अशी करा पूजा। धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवाची पूजा अत्यंत सोपी आणि फलदायी मानली जाते। कारण केवळ जल आणि बेलाची पानं अर्पण केल्याने देखील ते प्रसन्न होतात। गंगा जल भगवान शिवाला खूप प्रिय आहे। ते शिवलिंगावर अर्पण केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते। परंतु गंगा जल नेहमी तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगावर अर्पण करावं। प्लॅस्टिकच्या भांड्यातून चुकूनही गंगा जल अर्पण करू नये। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी साधकाचे शरीर आणि मन शुद्ध होणं महत्त्वाचं आहे। तसंच काळे कपडे घालून भगवान शिवाची पूजा कधीही करू नये। शिवलिंगाला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी। जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय? शिवलिंगासमोर उभं राहून कधीही जल अर्पण करू नये, तर नेहमी बसून हळूहळू जल अर्पण करावं। कधीही वेगानं जल अर्पण करू नका। जल अर्पण करताना तुमचं तोंड उत्तर दिशेला असावं, पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये। कारण धार्मिक मान्यतेनुसार ही दिशा भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानली जाते। शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम तांब्याच्या भांड्यामध्ये जल घ्या व ते जल हरीच्या उजव्या बाजूला अर्पण करा। जल हरीच्या उजव्या बाजूला अर्पण करा कारण ते श्री गणेशाचे स्थान मानलं जातं। यानंतर डाव्या बाजूला जल अर्पण करा, ते भगवान कार्तिकेयांचे स्थान मानलं जातं। यानंतर शिवकन्या अशोक सुंदरीचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलाधारीच्या मध्यभागी जल अर्पण करा। त्यानंतर माता पार्वतीचं स्थान मानल्या जाणाऱ्या जलाधारीच्या गोलाकार भागावर जल अर्पण करा। सर्वात शेवटी शिवलिंगाला जल अर्पण करा। जलाधारीमध्ये कधीही पूजा साहित्य ठेवू नये अशी मान्यता आहे। दरम्यान यंदाच्या महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाची विधिवत पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। कमेंटमध्ये बोला हर हर महादेव।